गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातलाय. चोरट्यांनी शहराच्या विविध भागात दोन घर फोडून जवळपास 1,24,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास केलाय. गेल्या काही दिवसांपासून गुन्हे शाखा पोलिसांसह विविध पोलीस ठाण्याचे कर्मचारी केवळ गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत असल्यानं चोरट्यांनी शहरात डोकं वर काढले. घाटी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या शबाना नाझीर खान पठाण या 19 जूनला सकाळी 7:15 ड्युटीला गेल्या होत्या. सकाळी 7:15 ते 4 या वेळेत चोरट्यांनी शबाना पठाण यांच्या घराचं कुलूप तोडत कपाटातील सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण 59,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना ही दशमेश नगर इथल्या विवेकानंद दत्तात्रय भोसले हे काही कामानिमित्त 30 मे ते 2 जून या काळात अमेरिका येथे गेले होते. विवेकानंद भोसले यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी गच्चीवरील दरवाजाच्या साह्यानं भोसले यांच्या घरात प्रवेश केला. भोसले यांच्या बेडरूमचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाट फोडलं. कपाटातील चांदीचे दागिने रोख रक्कम महागडं घड्याळ असा एकूण 65,000 रुपये किमतीचा ऐवज चोरला. विवेकानंद भोसले हे अमेरिकेहून घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार कल्याण शेळके हे करतात.